नमस्कार, मी रश्मी। एमकेन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहणार आहोत सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार। नाशिक जिल्ह्यातील कळवण उपविभागातील रस्त्यांची दुरवस्था ही दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। कळवण ते कनाशी या रस्त्यांचे काम ठेकेदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमतानं कसं झालं हे आज आपण पाहणार आहोत। या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून त्याची दुरवस्था काय झालीये पहा एमकेएन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। कळवण कनाशी या रस्त्याची अवस्था ही अशाच प्रकारची आहे। रस्ता पूर्ण झालेली बिले काढलेली आहेत, प्रत्यक्षात मात्र रस्त्याचे काम केले नाही। हा पहा रस्ता, या रस्त्याच्या साइड पट्ट्या, ही पहा मोऱ्यांची दुरावस्था। या मोरीची संरक्षक तट पूर्णपणे तुटलेली आहे। हे पहा, आपण पाहत आहात ही ती मोरी, ज्या मोरीचा त्या रोड पासून या रोड पर्यंत पाईप टाकलेला आहे, त्या पाईपाला देखील मोठं छिद्र पडलेलं आहे। त्यामुळे जाणारी वाहने जर खड्ड्यात गेली तर मोठा अपघात घडू शकतो, आणि हा अपघात घडला तर त्या अपघातास जबाबदार कोणाला धरायचं हा मुख्य प्रश्नच आहे। या रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे तेथील नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, याबाबत आमच्या प्रतिनिधींनी या रस्त्याची पाहणी करत येथील नागरिकांशी संवाद साधलाय, पाहूया। आता आपण आहोत तनाशी हातघर या रस्त्यावर। या रस्त्यावर तुम्ही बघू शकता की अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। रस्त्याच्या साईड पट्ट्यांचं काम झालेलं नाहीये, त्याचप्रमाणे पाणी वाहून जाण्यासाठी जे गटर आहे त्या गटरांचं सुद्धा काम झालेलं नाहीये। या रस्त्याचं तुम्ही इथं बघू शकता, माझ्या पाठीमागे इथं तुम्ही बघू शकता, रस्त्यांच्या साईड पट्ट्या दिसत नाहीयेत, त्याचप्रमाणे दिशादर्शक सुद्धा नाही। येथील काही स्थानिक नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेऊयात की नक्की या रस्त्याचं काम कधी झालं होतं आणि कशा प्रकारे झालं होतं ते। आम्ही गोपाकडे या गावाचा रहिवासी आहेत आणि इथं रस्त्याला खड्डे झालेले आहेत पावसाच्या कारणास्तव। इथं खूपच अपघात होऊ शकतात, तिथे या कारणाने तिथं रुग्णाचं दुर्लक्ष झालेलं आहे या सरकारचं, आणि कामाचं त्यांनी त्वरित काम चालू करावं अशी आमची नागरिकांच्या वतीने अपेक्षा आहे। हो साहेब, हे रस्त्याने इतकी अवस्था बेकार आहे गे, खड्ड्या कधी गुंतानी कधी कधी डाग दागिना करतात नाही काहीच नाही, आणि साहित्य ना काहीच कोणी काही करतात नाही। कधी झालं होतं या रस्त्याचं काम? साहित्याची काळात या रस्त्याचं काम इतकं निष्कृष्ट आहे, तर साईड पट्ट्यांचं काम व्यवस्थित केलेलं नाही, आणि इथून पुढचा जो कनाशीपर्यंतचा पट्टा आहे तो क्लिअर केलेला नाही, त्यामुळे या रस्त्याचं काम भरपूर बाकी आहे अजून। या रस्त्याला कोणीच फिरून चाललेलं आतापर्यंत काय, ज्या टायमाला पवार साहेब होते त्या टायमाला कामं चाललं होतं त्या रस्त्याची। इथून इंगोवाडीपर्यंत झालेलं आहे, इथून इंगोवाडीपासून तर कनाशीपर्यंत काहीच काम झालेलं नाही, सगळी तिथे खड्डे पडलेले आहेत। खोटी बिलं काढून हे रस्त्याचं काम झालं असं दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे की नाही? निलंबित केलं पाहिजे, पण काय खोटे जर काम निलंबितच केलं पाहिजे काय। ही आहे कणोशी हातघर रस्त्यावरील मोऱ्यांची अवस्था, पाणी जाण्यासाठी काढलेल्या मोऱ्यांची अवस्था अशा प्रकारे झालेली आहे, इथं तुम्ही बघू शकता। हे पहा, या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता सगळं हे मोरी पूर्णतः तुटलेली आहे, आणि या ठिकाणी रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा खड्डा पडलेला आहे या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता। हे पहा, हाच तो खड्डा की रात्रीच्या वेळी कोणत्याही वेळी इथं अपघात होऊ शकतो, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, याला जबाबदार कोण? या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एखादा व्यक्ती जर बळी गेला तर या बळी गेलेल्या व्यक्तीला जबाबदार कोण? ही आहे रक्षक कट्ट्याच्या रेलिंगची वाईट अवस्था, गंजलेल्या आहेत अक्षरशः तुटलेल्या आहेत। इकडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे खडी इथं निघालेली आहे। कनाशी गावचे महिला ग्रामस्थ आपल्या आहेत मनीषा पाटील, आताच रस्त्याचं या काम झालेलं आहे, परंतु आपल्या पाठीमागे बघू शकता की मोऱ्यांचं काम मात्र झालेलं नाही, त्याचप्रमाणे याही रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे, साईड पट्ट्यांचं काम झालेलं नाहीये। या बाबतीत या इथल्या महिला ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलत साईड पट्टी झाली ती आहे आणि त्या मोरीचं पण काम पूर्ण झालेलं आहे, ते का 6 महिने 1 वर्षात खड्डे पडतात, खड्डे पावसात खड्डे
पडता आणि बऱ्याच गाड्या खड्ड्यात पडता, अपघात होतात. मग या अपघाताला अधिकारी जबाबदार आहेत का? हा मग लक्ष दिलंच पाहिजे ना त्यांनी, काळजी पाहिजे. एक दोन वर्षापूर्वी महिला एखाद्या स्कूटर पडल्या होत्या पावसाळ्यात, तिथे मोठा खड्डा होता ना, तेव्हा पडल्या होत्या त्या. ही होती कानाशी गावच्या महिला ग्रामस्थांची अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया. येथे एका महिलेचा सुद्धा अपघात झालेला असं त्यांनी सांगितलेलं आहे. होणारे अपघात आणि या अपघातांमध्ये दगावले जाणारे व्यक्ती, तर या सगळ्याला जबाबदार नक्की कोण असेल? शासन की संबंधित अधिकारी? अशा अधिकाऱ्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं येथील नागरिकांमधून मत व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी सुद्धा विनंती येथील ग्रामस्थांमधून होत आहे. असे असतानाही कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवी घुले हे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. केवळ सरकार दरबारी रस्त्यांचे टेंडर काढून रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करत कार्यकारी अभियंता रवी घुले आपली जबाबदारी पूर्ण करतायत का